मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण वस्तूंची लांबी किंवा अंतर मोजण्यासाठी कोणत्या एककाचा उपयोग करू शकतो याबद्दल जाणून घेऊया. जेव्हा चंदा गावकऱ्यांसोबत फिरायला गेली होती तेव्हा तिने कागदावर काही वस्तूंची लांबी लिहून घेतली होती. आज जेव्हा चंदा आपल्या घराची सफाई करत होती तेव्हा तिच्याकडून तो कागद चुकून फाटला. आता चंदाला समजत नाही आहे की कोणत्या वस्तूचे काय माप होते. आता चंदाने लगेचच त्या वस्तूंची आणि जागांची नावे जी त्या कागदावर लिहिली होती एका दुसऱ्या कागदावर अशा तऱ्हेने लिहिली. तिने मग त्या कागदाच्या तुकड्यांमधून एक कागदाचा तुकडा उचलला ज्यावर लांबी 1 मीटर लिहिली आहे. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की ह्यामधील कोणत्या वस्तूची लांबी 1 मीटर असू शकते? एकदम ठीक. शेंगदाणे आणि बुटाची लांबी 1 मीटरपेक्षा खूप छोटी आहे. तिथेच चटईची लांबी 1 मीटर असण्याचा संभव आहे. म्हणून बरोबर उत्तर चटईची लांबी झाली. आता चंदाला हे 2 कागदाचे तुकडे मिळाले ज्यावर 4 सेंटीमीटर आणि 22 सेंटीमीटर लिहिले होते. आता तुम्ही उरलेल्या 2 वस्तूंची लांबी त्यांच्या बरोबर मापाने जोडू शकता का? तुम्ही व्हिडिओ थांबवून याचे उत्तर शोधू शकता. शाबास मुलांनो, तुम्ही असे उत्तर अगदी बरोबर शोधले आहे. कारण शेंगदाण्याची लांबी बुटांच्या लांबीपेक्षा खूप कमी असते. शेंगदाण्याची लांबी 4 सेंटीमीटर असेल आणि बुटाची लांबी 22 सेंटीमीटर. मुलांनो, जर चंदाने रेल्वे स्टेशन आणि विहिरीच्या मधील अंतराला एका कागदावर लिहिले असते तर ते ह्या दोघांमधील कोणते असू शकते? तुम्ही पाहिजे असल्यास हा व्हिडिओ थांबवून ह्याचे उत्तर शोधू शकता. शाबास मुलांनो, तुम्ही याचे उत्तर अगदी बरोबर शोधले आहे. कारण रेल्वे स्टेशन पासून विहिरीपर्यंतचे अंतर खूप जास्त आहे. आपण ह्याला सेंटीमीटर मध्ये नाही मोजू शकत. म्हणून रेल्वे स्टेशन पासून विहिरीपर्यंतचे अंतर 3 किलोमीटर असेल. शेवटी चंदाला तिने लिहिलेली सगळी मापे बरोबर मिळाली. बघा, ती किती आनंदाने नाचत आहे. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण वस्तूंची लांबी किंवा अंतर मोजण्यासाठी कोणत्या एककाचा उपयोग करू शकतो याबद्दल शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून याबद्दल अजून जाणून घेऊया.